रिझर्व्ह बँकेनं पैसे काढण्यास निर्बंध घातलेल्या एस बँकेमध्ये तासगाव नगरपालिकेचे तीन कोटी रुपये अडकले आहेत ऐन मार्च महिन्यात अडचणी उभ्या राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे सन दोन हजार सतरामध्ये पालिकेनं बँकेत खाते सुरू केले होते मुळात अन्य सरकारी बँक सोडून तासगावात नव्यानं सुरू झालेल्या एस बँकेच्या शाखेत अचानक एवढे पैसे का मिळवण्यात आले हे मात्र गुलदस्तात आहे तासगाव नगरपालिकेच्या वेगवेगळ्या बँकेत ठेवी आहेत शासन नियमाप्रमाणे सांपत्तिक स्थिती असलेल्या बँकेत ठेवी ठेवाव्यात असे नियम आहेत तासगाव पालिकेनं बँकेची शाखा तासगावात सुरू झाल्या झाल्या जून दोन हजार सोळा मध्ये अन्य शाखेतील ठेवी येस बँकेत वळवल्या आहेत विविध योजनांचा सुमारे तीन कोटी इतका निधी या बँकेत ठेवीच्या रुपानं ठेवला आहे रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निर्बंधामुळे तुर्तास तरी तीन कोटी इतका प्रचंड निधी अडकल्याचं स्पष्ट झालंय आता निधी अडकल्यानं विकास कामांवर किती परिणाम होणार निधी अडकलेल्या कोणत्या योजनेच्या कोणत्या कामाची आणि किती रकमेची बिले रखडणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मुळात अन्य सरकारी बँका सोडून तासगावात नव्यानं सुरू झालेल्या एस बँकेच्या शाखेत अचानक एवढे पैसे का वळवण्यात आले हे गुलदस्त्यात आहे मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा तासगाव पालिकेनं सांगलीच्या वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेत ठेवलेल्या ठेवी बुडाल्याच्या आठवणी जाग्या केल्या आहेत